सोलापुरातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे परप्रांतीयांकडून 2 किलो सोने हस्तगत केले. हा प्रकार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अशोक चौकाजवळ घडलाय. गुन्हे शाखेच्या मोठ्या कामगिरीनंतर एवढे मोठे सोने सोलापुरात आले कसे असा प्रश्न आता निर्माण होतोय. या प्रकरणाचे गुढ वाढतच चाललंय. निलेश सिंग चेनसिंगजी राजावत, महेंद्र सिंग, कल्याण सिंग राव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अशोक चौकामध्ये निलेश सिंग आणि महेंद्र सिंग हे दोघे संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांच्या मार्गदर्शनाखाली SB सानप, पोलीस नाईक बनसोडे हे पथकासह अशोक चौकामध्ये दाखल झाले. त्यावेळी दोघे जण तेथील व्यंकटेश ज्वेलरच्या दुकानासमोर संशयितरित्या फिरताना त्यांना दिसले. त्यांच्याकडे एक बॅग आढळून आली आहे. त्यामध्ये 47 लाखांची 2 किलो सोन्याची दागिने आढळून आली आहेत. पोलिसांनी चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवडीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी बॅगेमध्ये सोने असल्याचं सांगितलंय. गुन्हे शाखेनी मोठी कामगिरी केली असली तरी त्या युवकांकडे एवढं सोनं आलं कसं? कर वाचण्यासाठी सोलापुरातील काही व्यापाऱ्यांनी सोने त्यांना आणण्यास सांगितले का? किंवा यामध्ये आणखी कुठले आरोपी असतील का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. काल दिनांक 30/9/2016 रोजी 2 इसम हे त्यांच्या कब्ज्यामध्ये सोनं बाळगून सोलापूर शहरामध्ये येणार असल्याबाबतची माहिती खबऱ्यामार्फतीने मिळाल्यावरून सापळा रचून सदर 2 इसमांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यामध्ये एकूण 2,075.590 ग्रॅम इतक्या वजनाचं सोनं मिळून आलेलं आहे. सदर 2 इसमांकडे सोन्याबाबत आधीची चौकशी केली असता त्याबाबतचं समाधानकारक उत्तर स्पष्टीकरण त्यांना देता न आल्यामुळे सदर इसमांना CRPC कलम 41(1)नुसार त्यांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सदर इसमांचे नाव निलेश सिंग चैन सिंग राजावत आणि महेंद्र सिंह कल्याण सिंह राव असे आहे. सदर सोन्याबाबत अधिकचा तपास चालू असून माननीय न्यायालयामध्ये आज रोजी दोन्ही आरोपितांना हजर करण्यात येणार आहे. माननीय न्यायालयाकडे सदर आरोपितांबाबत PCRची मागणी करून अधिकचा तपास केला आहे. सदर सोन्याचं अंदाजे मूल्य 47,52,480 रुपये इतके आहे. नेमकं सोनं कशामुळे घेतलं? सोनं कुठं आणलं त्यांनी? एवढे जास्त किमतीचं सोनं सोलापूर शहरामध्ये घेऊन आल्याबाबतची विचारणा केली असता सोलापूर शहरातील काही व्यापाऱ्यांना सदर सोनं विकण्यासाठी आणल्याबाबतचं त्याने सांगितलेलं आहे. परंतु व्यापाऱ्यांकडे चौकशी केली असता अशी कोणतीही बाब निदर्शनास आलेली नाही किंवा कोणत्याही व्यापाऱ्यांनी आम्ही यांच्याकडून सोनं आज रोजी खरेदी करणार आहोत असं न सांगितल्यामुळे सदरचं सोनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, सोलापूर.